हरि ओम, मी विजयवीरा नाईक, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र बापूंच्या सान्निध्यात 2009 पासूनच आहे. आम्ही गेल्या वर्षीच काहीतरी आम्ही तसं तर दरवर्षी अतुलित बलधामला जातोच, कारण आमचं गाव राजापूर आहे, तर आम्ही रत्नागिरीला उतरतो. रत्नागिरीला उतरलं की पहिलं आम्ही अतुलित बलधामला जातो, किंवा घरी गेलो तरी घरूनही आम्ही अतुलित बलधामला जातोच. तर एक वर्ष मी माझी पुतणी आणि माझे मिस्टर असं आम्ही तिघंजणं अतुलित बलधामला गेलो होतो आणि तिघं पण होतो तिथे गेलो. आणि बाहेर असं तिथे पूर्ण असं फिरण्यासारखं आहे ना, तिथे आम्ही असं बघत होतो आणि तिथे लाईटच्या खांबाच्या खाली मधमाशीचं पोळं होतं हे आम्हाला कोणालाच काहीच माहीत नव्हतं. आणि फिरता अचानक माझ्या मिस्टरांच्या जे बॅग होती ती बॅग त्या खांब्याला लागली आणि आम्हाला ते काही कळलं पण नाही कधी बॅग लागली. आणि जी बॅग लागल्याबरोबर जो मधमाशींचा पोळा, ज्या मधमाशा बाहेर आल्या आणि ते माझ्या मिस्टरांच्या भोवतीच एकदम हे झालं. आणि मी माझी पुतणी आम्हाला काहीच कळलं नाही एवढ्या मधमाशा ज्या भुरभुर भुरभुर करून आल्या त्या. मला माझ्या मिस्टरांना कोणालाच काय कळलं नाही, मी फक्त एकच बोलली माझ्या बापूनीच माझ्या मुखातून काय बोलून घेतलं की मंदिराकडे जा. मी माझ्या मिस्टरांना पटकन बोलले की तुम्ही मंदिराकडे जा. माझे मिस्टर जे धावत पळाले जे आले ते मंदिराचा फक्त आपला जो दरवाजा मेन आहे तिथेच जाऊन फक्त उभे राहिले, आतमध्ये सुद्धा गेले नाही. आणि त्या मधमाशा जसं काय बापूनी त्यांना सांगितलं की तुम्ही पाठी फिरा, एकही मधमाशी ना मला ना माझ्या पुतणीला ना माझ्या मिस्टरांना को एकही जराही काही काहीही केलेलं आहे. ते मी प्रत्यक्षाने माझ्या मिस्टरांनी प्रत्यक्ष ते मधमाशांचा तो पूर्ण तो भोंगा तो पाठून आलेला आणि माझ्या मुखातून ते बापूंनी बोलून घेतलं की मंदिराच्या दिशेने तुम्ही जा. आणि ते पळत पळत आतमध्ये तर गेलेच नाही, फक्त दरवाजा पायरीच्या इथे उभे राहिले. आणि बापूंनी त्यांना कसं परतवलं त्या मधमाशांना की त्यांना सांगितलं की तुम्ही जा इथून. ते बघून आम्हाला काही कळलंच नाही. तर मधमाशी म्हटल्यावर हरिओम श्रीराम बदल्या.